डेली ब्लॉगचा हा आमचा पहिला व्हिडिओ आहे. झोपेतनं उठल्यावर सुद्धा आमच्याकडे एवढी एनर्जी बाकी असते की आम्ही लगेच खेळायला तयार होतो आणि सगळीकडे अशा खेळण्या पांगून दिवसभर खेळत बसतो. आणि 3 तासाच्या झोपेनंतर ज्युनियर अशा प्रकारे खेळतो की तो कमी ममाला जास्त दमवतो. हे पहा, इतकं गरम होतं आहे, उन्हाळ्यासारखं ऊन पडलं आहे, तरी पण हा मला काही फॅनचं वारं लागू देत नाही. फॅन बंद चालू बंद चालू. अशी शायनिंगमध्ये गेला जसं की आत्ता बॉल गोल करूनच राहणार आहे. तो खिडकीच्या बाहेर फेकूनच त्याला दम घ्यायचा आहे. तो बॉलने बोर नाही झाला की वेगळा टॉय पाहिजे त्याला. परत तेच तेच करत होता. मुलांना खाऊ घालणं हे पण एक टास्क आहे. त्यांना खेळता खेळता एका जागी बसूनच नाही खाणार. हे पहा, आणि त्याला इतकं रडू आलं की मी एका जागेवर बसवलं म्हणून, तर डोळ्यातनं पाणी काढलंय त्याने. त्याचे डोळे पुसून असतो समजवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आमचा खाऊ फिनिश झाला आहे तर मम्मा तरी धनला आवडणार आहे. आमचं आवरून झाल्यानंतर मम्मा आम्हाला आता थोडंसं आयडेंटिफिकेशन शिकवणार आहे की भूभू कुठे, फिश कुठे, बॉल कुठे, आईस्क्रीम कुठे. आणि त्याला रोज हे नवीन नवीन बुक्स बघायला फार आवडतं. तो आवडीने हे बुक्स रोज वाचतो आणि रोज नवीन नवीन एक तरी शिकतोच शिकतो. आणि त्या टॉईजनी बोर झाल्यानंतर आम्हाला स्नॅपमध्ये फोटो काढायचे आहेत, व्हिडिओ काढायचे आहे. आमचं स्नॅप काढून झाल्यानंतर दीदी आली आहे. दीदी सोबत तर रेदान खूप मस्ती करते, जसे की दोघांची WWF फायटिंग चालू आहे. अरे आता 2-3 तास खेळल्यानंतर रेदान खूप दमलाय आणि त्याला घरात खेळून आता बोर झाला आहे. त्याला बाहेर जायचं आहे. रोज आमचं थोडं ना थोडं बाहेर फिरायला जायलाच लागतं आम्हाला. बाहेर झाला तर खूप आवडीचा विषय आहे.